एक वाजून 40 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखक आहेत आमचे प्रतिनिधी आनंद गंभीर. अमरावती जिल्ह्यातील ठळक घडामोडींचा आढावा घेणारं हे अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली असल्यामुळे आरोग्य यंत्रणेला सध्या ताण वाढला आहे. 3 महिन्यात 72.95% रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ही बाब प्रशासनासाठी दिलासादायक आहे. कोरोनाग्रस्तांचं बरे होण्याचं प्रमाण वाढल्यानं सर्वसामान्यांच्या मनातून कोरोनाबद्दलची दहशत कमी होण्यास मदत होते आहे. मनपाच्या आरोग्य विभागाच्या नियोजनामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात यश आलं आहे. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीनं 4 ते 5 वेळा जनता कर्फ्यू पाळण्यात आला. विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी कडक जनता कर्फ्यूची हाक दिली होती. त्यामध्ये शहरातील व्यापारी, नगरसेवक आणि नागरिकांनी पुढाकार घेतला होता आणि त्या कालावधीत प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या. कंटेनमेंट झोन वगळता गेल्या 2.5 महिन्यानंतर ठप्प झालेले व्यवहार आता पुन्हा सुरू झाले आहे. मिशन बिगिन नंतर सध्या उद्योग आणि रोजगारांच्या स्थिती पूर्वपदावर येत असून जिल्ह्यात शेतकरी बांधवांनी सुद्धा 65% पेरणी करून शेतीचं कामकाज सुरू करून कोरोनावर मात केली आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून सुद्धा शेतीसाठी बियाणे आणि खत यासाठी मदत उपलब्ध करून दिली जात आहे. केंद्र शासनानं राज्यातील कापूस उत्पादकांसाठी 5,700 कोटी रुपये दिले, परंतु महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांचा प्रश्न सोडवण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती इथं आयोजित पत्रकार परिषदेत केला. कोरोनाचा वाढत्या संक्रमणाचा यावेळी त्यांनी आढावा घेऊन विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या. तसंच अमरावती इथल्या युवा स्वाभिमान पार्टीच्या खासदार नवनीत राणा यांच्या निधीतून जनसेवेसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या 4 रुग्णवाहिकेचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढीने नागरिकांचे कंबरडे मोडले असून ही दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात झाली. कोरोना महामारीनं सर्वजण त्रस्त असताना लाखो नागरिकांचा रोजगार हिरावला गेला आहे. उद्योगधंदे अजूनही पूर्वपदावर आलेले नाही. अशा कठीण परिस्थितीत केंद्र शासनानं पेट्रोल डिझेलची महागाई नागरिकांवर लादली आणि अशावेळी नागरिक दुहेरी संकटाचा सामना करत आहेत, असं ते म्हणाले. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 36,751 शेतकऱ्यांची सुमारे 10,44,000 क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. जिल्ह्यात 3 ते 6 जून पर्यंत पुनर्नोंदणीचा निर्णय झाल्यानं 18,307 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. यावेळी कापसाला योग्य भाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारी खरेदीला प्रथम स्थान दिलं आणि यावेळी कापसाला 5,000 रुपयांच्या वर भाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी खरेदीकडे पाठ फिरवली होती. कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना कापसाचे पैसे वेळेवर मिळावेत यासाठी राज्य पणन महासंघाच्या कर्जाला 1,000 कोटी रुपयांची शासन हमी देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. यावर्षी खरीप हंगामासाठी पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या 5 जिल्ह्यातील सरासरी 32,28,000 एवढ्या क्षेत्रफळावर पेरणी अपेक्षित होती. त्यापैकी 5 जिल्ह्यात आतापर्यंत 21,00,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे. पश्चिम विदर्भात दरवर्षी सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यावर्षी सुद्धा जवळपास 9,77,000 हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे, तर त्यापाठोपाठ 7,57,000 हेक्टरवर कापसाची लागवड केली आहे. लॉकडाऊन मधील शिथिलीकरणानंतर सुरू झालेल्या उद्योग व्यवसायांना मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी आणि अमरावती जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाला गती देण्यात येईल, असं राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. सिंचन वाढवण्यासाठी जिल्ह्यातील नद्यांचं खोलीकरण करावं, असे निर्देश जलसंपदा, कामगार, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. जिल्ह्यातील चंद्रभागा, सापण, चारगड, पूर्णा, बिच्चन अशा विविध नद्यांच्या क्षेत्रात ठिकठिकाणी संरक्षण भिंत, पूल आदी उभारून सलग बांधारे निर्माण करण्यात यावे, असं यावेळी बच्चू कडू यांनी सांगितलं. याबरोबरच अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. नमस्कार.